धम्मिक म्हातारा झाला. म्हातारा झाल्यानंतर मग आजारी पडला. आजारी पडलं, विपश्य असल्यामुळे त्याला कळलं की आता आपलं मरण जवळ आलं. मग त्यांनी मुलाला सांगितलं, भगवान बुद्ध श्रावस्य. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. विश्वाला शांतीचा, करुणेचा, मैत्रीचा संदेश देणारे तथागत महाकारुणिक सिद्धार्थ सम्यक संबद्ध यांना त्रिवार वंदन. भगवान बुद्धाने आपल्या प्रज्ञेतून स्थापन केलेला सतधम्म, जो की ताबडतोब फळ देणारा धम्म, या धम्माला सुद्धा त्रिवार वंदन. याच धम्माचा अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा भिक्खू संघ, या भिक्खू संघाला सुद्धा त्रिवार वंदन. आज या ठिकाणी पूज्य डॉक्टर भिक्षू एस आर इंदवंश महासवीर यांचा जन्मदिवस आहे. जन्मदिवस मेन्शन नाही केलं लकीच व्हायचं, पण जन्मदिवस सांगतो मी. त्यांचा जन्मदिवस आहे कि ते, त्यांचा जन्म हा 2 सप्टेंबर रोजी झालेला आहे. ते कोणत्या वर्षी झालेलं ते माहीत नाही, पण 2 सप्टेंबरला झालेलं आहे. तर या निमित्ताने त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. मी आजवरच म्हणलं, भंतेजी तुम जीव हजारो साल, साल के दिन हो 50,000, क्योंकि आपकी बहुत गरज है, जरूरत है यहाँ पर कि दुनिया ये सबको धर्म देशना देना है, सगळ्याला धर्म शिकवायचा आहे, सगळ्याला धर्म मार्गावर आणायचं आहे. यासाठी भगवंत भंतेजीची फार जरुरी आहे. त्यामुळं भंतेजीच आयुष्य कमीत कमी 100 पुढेही जावा अशी मी सद्भावना करीत आहे. कारण धम्माचा प्रसार आणि प्रचार करा. बाबासाहेबांनी जे सांगितलं आहे की धम्माचा प्रसार आणि प्रचार करा आणि धम्म भारत बौद्धमय करा, तर त्याची कमतरता इंदवंश भंतेजी पूर्ण करायला लागले. प्रत्येक गोष्ट आज हा ऑनलाईनचा 14वा ऑनलाईन धम्म परिषद आहे. ही धम्म परिषद आम्ही नेहमी ह्या धम्म परिषदेला अटेंड करतो, बोलतो. आज माझी प्रकृती थोडी बरी नसल्यामुळं मला थोडस प्रवचन करता येणार नाही. तरी या ठिकाणी या बौद्ध धम्म परिषदेला हजर झालेले डॉक्टर खेमधम्मो महातेरो यांना त्रिवार वंदन. तसेच माझे धर्मगुरु डॉक्टर एम सत्यपाल यांनाही माझं पंचांग प्रणाम. तसेच या ठिकाणी असलेले अनिरुद्ध भंतेजी यांनाही पंचांग प्रणाम. या ठिकाणी असलेले यशोदी यांनाही पंचांग प्रणाम व सर्व भिक्षू संघाला माझा प्रणाम. तर आज या 14व्या बौद्ध धम्म परिषदेचे ऑनलाईन धम्म परिषद होत आहे. तर या ठिकाणी खेमधम्म भंतेजीने फार सुंदर सर आपल्याला प्रवचन केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी विपश्यनाविषयी सर्व माहिती दिलेली की विपश्यना का करावी, कशाला करावी, विपश्यनेपासून काय फायदे होतात, हे सर्व
जेवढे फायदे होते तेवढे आमचे मोठे बंधू खेमधर्म यांनी आपणास प्रवचनाद्वारे पूर्ण माहिती दिलेली आहे. तरी माझं एवढंच म्हणणं आहे की आपण जर शीलप्रमाणे वागलं, शिलानुसार वागलं, भगवंतावर विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली, तर आपण कधीही दुर्गतीला जाऊ शकणार नाहीत. आपण तीन रत्नाला शरण गेल्याचं, बुद्ध रत्न, धम्मरत्न आणि संघरत्न, या तीन रत्नाला शरण गेलं तर तो कधीही दुर्गतीला जात नाही, माणूस तो सद्गतीला जातो, हे भगवान बुद्धाने स्वतः सांगितलेलं आहे. आणि भगवान बुद्धाची वाणी ही सत्य आहे, खोटी नाही. त्याच्यामुळं आणि आज आपण ह्या धम्म परिषदेच्या हे प्रवचन ऐकायला आलात, हे तुम्ही सुद्धा फार पुण्यवान आहे. हे हे कोणालाही जमत नाही, हे पुण्यवान माणसं या ठिकाणी प्रवचन ऐकायला येत. भगवंताने आदेश दिलेला कालेन धम्म श्रवणन, धम्म श्रवण करा. धम्म श्रवण केल्याने फार मोठं पुण्य होते, पुण्य प्राप्त होते. आणि धम्म प्रवचन ऐकून सुद्धा त्याच्यानुसार तुम्ही चाला, त्याच्यानुसार तुम्ही पाळा, धम्माचं पालन करा, तुम्ही कधीही तुमच्या घरामध्ये सुख शांती राहील, तुमचं कधीही आपत्ती विपत्ती कुठलंही संकट येणार नाही. एवढं मोठी शक्ती भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये आहे, एवढा मोठा धम्म आहे. तर या ठिकाणी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगून मी सांगतो की धम्माने धम्माकडे वळल्यानंतर काय होते. तर धम्मपदामध्ये 16वी गाथा आहे, 16वी गाथा आणि कथा आहे. त्यामध्ये एक धम्मिक नावाचा उपासक असतो, त्याची पत्नी असते, त्याला 7 मुलं आणि 7 मुली असतात, असे 14 आणि 2 16 भगवंताच्या सेवेत निर्वाण भगवंताच्या सेवेत असतात. निर्वाण सर्व कुटुंब भगवंताच्या सेवेत, प्रवचन ऐकणं, दान देणं, दानधर्म करणं, उपोषित पालन करणं, प्रत्येक दिवशी उपोषित पालन करणं, प्रत्येक महिन्याचे 4ही उपोषित पालन करणं आणि विपश्यना साधना करणं. सर्व घरदार विपश्यना साधना करीत असताना त्यांना माहिती होतं की हे अनित्य आहे. विपश्यना करण्याला समजतं की हे अनित्य आहे, अनित्य आहे, अनात्म आहे. मग अनित्य असल्यामुळं त्याला काही घाई वाटत आहे, कारण की जगामध्ये कोण नित्य राहिलेलं आहे? कोणी आलं तर कोणालाही मरण आहेच, कोणालाही मरण जाईल, कोण असं राहिलेलं आहे? मग आता आपण लोक काय म्हणतो, अरे तो चांगला होता, कसं काय मिळालं बाबा, अरे काय झालं बाबा. परंतु भगवंतांनी सांगितलं कारण, मरणाला कारण, कोणतीही गोष्ट कारणाशिवाय होत नाही, कारणाशिवाय होत नाही. तर आपण तो विचार करतो कारण का नाही करा. आज आमचे काल आमचे 4/24 तारखेला आमचे बंदीचे वाढले, सुगंध होती बंदीचे वाढले, 92 वर्षाचे होते, चांगलेच होते, सगळे सुडसुडीत होते. परंतु 24 तारखेला पाऊस आला, पाऊस आला म्हणून कोटीच्या थोडं जवळ पाणी पडलं, पाणी पडलं, ते बाहेर बाथरूमला गेले, बाथरूमहून येता येता त्यांचा पाय घसरला आणि त्या पायामुळे पडले, मेंदूला मार लागला. आणि काय एक दोन दो एक घंट्यातच गेले. बघा कारण, कारणाशिवाय काय, कारण पाय काय पडणार, पाय घसरणं कारण काय, नाही तर त्यांची प्रकृती 92 वर्षाची असताना सुद्धा टणटणीत प्रकृती होती. आणि फार भिक्षू फार म्हणजे शिलवान भिक्षू होते. आणि बघा त्यांचं सुद्धा मरण बघा ह्या वर्षावासामध्ये झालं, इतकं पुण्यकर्म त्यांचं होतं. तर हे पुण्यकर्म कशाने होतं? शिलाने होतं, श्रद्धाने होतं. त्याच्यामुळं पुण्यकर्म करायला पाहिजे हेच म्हणतो की कधी येणार जाणार. तसंच हा धम्मिक कुटुंब पूर्ण स्व भगवंताचे विपश्यनेचे आहेत. अजून असं करता 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 मग बरेच वर्ष झाले, धम्मिक म्हातारा झाला. म्हातारा झाल्यानंतर मग आजारी पडला, आजारी पडलं, विपश्य असल्यामुळे त्याला कळलं की आता आपलं मरण जवळ आलं. मग त्यांनी मुलाला सांगितलं, भगवान बुद्ध श्रावस्थीमध्ये दे, श्रावस्थीमध्ये जा आणि भगवान बुद्धाला माझ्याकडून वंदन का सांगा. आणि भगवान बुद्धाला सांगा की मला 7-8 बंदीजी मला परित्राण पाठ ऐकायचा आहे, परित्राण पाठ ऐकण्यासाठी मला बंदीजीची व्यवस्था करा. मग असे मुलं गेले, मुलांनी भगवंताला याचना केली. याचना केल्यानंतर 15-16 भिक्षू त्या धम्मिकाच्या घरी गेले, कुठं प्रवचन हे करायला. तर परित्राण करण्यासाठी गेले. गेल्यानंतर एवढा आजारी असतानाही धम्मिक उठून
भिक्षू संघाला वंदन केलं. वंदन करून मग सगळा भिक्षू संघ बसला आणि बसले आणि त्यांनी सांगितलं परित्राण पाठ करा म्हणून. आणि मला मला तुम्ही तो हे मला परित्राण पाठ करा. मला परित्राण पाठामध्ये जे विपश्यन आहे ते विपश्यन विषयी जे आहे ते पूर्ण करावं. मग ते भिक्षूने सांगितलं गाता सतीपठ्ठाना सतीपठ्ठान. मला म्हणले सतीपठ्ठान ऐकायचंय. मग सतीपठ्ठान ऐकायचं म्हणलं ठीक आहे. मग त्यांनी सतीपठ्ठाना सुरुवात केली. सर्व भिक्षूनी सर्वजण बसलेले सर्व त्याचे मुलं हे ते बसलेले आणि धम्मिक ऐकतो. आपलं परित्राण पाठ चालू सतीपठ्ठानाचा परित्राण पाठ चालू सतीपठ्ठानाचा परित्राण पाठ अर्धा झाला. अर्धा झाला की त्याला घेऊन जाण्यासाठी सहा देवता लोक आले. वरून देवता लोकात घेऊन जाण्यासाठी कारण की तो पुण्यकर्म होता. उपोषण पाळणार पालन करणारा रोज परिवर्तन ऐकणार होता. दान धर्म करणारा होता. नेहमी दान करणारा माणूस होता तो. आणि त्याचं आले होते सहा देवता लोक आले. सुरातामध्ये आले रथ घेऊन आले त्याला नेहण्यासाठी. मग आता त्याला दिसायला ते कुणाला दिसले नाही. मुलाला दिसले नाही. भिक्षूला दिसले नाही. फक्त ते धम्मिकाला दिसायचे. मग ते धम्म ते म्हणत माझ्याकडे ये. ते म्हणतो ते देवता म्हणते माझ्याकडे ये. ती देवता म्हणते माझ्याकडे सहा देवता गेलून माझ्याकडे या माझ्याकडे म्हणाले. तर त्याने काय म्हणलं धम्मिकाने त्याला परित्राण पाठ सतीपठ्ठाना पाठ. तर ते देवताला म्हणले थांबा तुम्ही जरा हा देवताला थांबा म्हणलं असा हात केला देवताला. देवताला हात केला थांबा म्हणून केलं तर भिक्षूलाच काय वाटलं की आम्हालाच परित्राण पाठ बंद करायचं सांगितलं काय थांबा म्हणलं. मग ते थांबले. थांबल्यानंतर ते मग भिक्षू निघून गेले परित्राण पाठातून निघून गेले आणि भगवान बुद्धाकडे गेले. भगवान बुद्धाला म्हटले भगवंता आम्ही परित्राण पाठ चालू केला. अर्धाच परित्राण पाठ झाला आणि आम्हाला ते धम्मिकाने करू नाही दिला थांबा म्हणले. भगवान बुद्ध सर्वज्ञ. त्यांना सर्वज्ञ कळायला सगळ्या गोष्टी कळल्या. भगवान बुद्धाला दिसलं ते की सहा देवता त्याला घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत. आणि देवताला थांबा म्हणले यांना नाही. अरे म्हणले तुम्हाला म्हणलं नाही ते परित्राण पाठ थांबवा. त्यांनी त्याला सहा देवता घेऊन जाण्यासाठी आले. त्या दहा सहा देवताला त्यांनी थांबा म्हणून सांगितलं. तुम्ही थांबले. तुम्हाला दिसले नाही ते. कोणाला दिसले नाही. मग ते गेल्यानंतर मग धम्मिकाने काय केलं की एक मुलाला हार जो असतो ना हार आपला मोठा हार असा वर फेकायला सांगितलं. वर असा हार फेकला की ते तावती देवाच्या रथाला लटकला. ते हार लटकलेला दिसतोय पण रथ दिसत नाही. देवता दिसत नाही. काय नाही. सगळ्यांना नुसतं हार लटकलेला दिसायला. मग ते हार लागला. मग बघा त्या धम्मिकाला त्या तावती देवता लोकांमध्ये घेऊन गेलं ते. तर असं आहे की आपण शिलानी आणि धम्माच्या भगवंताच्या श्रद्धा ठेवून उपोषण पालन केलं. उपोषण पालनाने सुद्धा फार मोठं पुण्यकर्म आहे. पण उपोषण पालन आठ शील पाळावं लागतं. उपोषणामध्ये आठ शील पाळावं लागते. आणि आठ शील पाळल्यामुळे सर्व काही प्राप्ती होते. हे आठ शील म्हणजे फार. पण आपल्यामध्ये आठ शील पाळायचे आम्ही जर सांगितलं तर काय बाबा काय म्हणते काय बाबा काही बी सांगितलं. आता ह्या आठ शिलामध्ये आता तुम्ही बघा कोणी तुम्ही बुद्ध गायला गेले असेल तर बाहेरच्या ज्या महिला आल्या बाहेर देशाच्या त्या पाहिल्या का तुम्ही. निर्गुण पाहिल्या का जे बुद्ध गायला गेले तर बाहेर देशाच्या महिला पाहिल्या का. कशा राहतात त्या. भगवान त्याच्या दर्शनाला पांढरे शुभ्र कपडे अंगात असेल. यक्याबाईचा कान टोचलेला नाही. यक्याबाईचं नाक टोचलेलं नाही. यक्याबाईच्या हातात नाही. यक्याबाईच्या गळ्यात नाही. यक्याबाईच्या पायात नाही. यक्याबाईच्या बोटात नाही. हे नाही. आणि मग यक्याबाईला कोकण आहे टिकली नाही काहीच नाही. आता मग हे उपोषण पाळ. आता उपोषण पाळण्याची काय असते हे आपण तर पाच शिल तर आपल्याला माहिती आहे. मग ती तीन शिल काय. विकाल भोजना वेरमणी म्हणजे मी बाराच्या नंतर जेवणार नाही. ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहाच्या पुढं. त्याच्यानंतर नचिकेतो आधी तर मी नाच गाणं तमाशा काही पाहणार नाही. मग त्या दिवशी अजिबात मोबाईल बंद तुमचा टीव्ही बंद न पाहिलं पाहिजे. त्याच्यानंतर हे कठीण आहे. आता माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण टाळणं
उपवासाच्या दिवशी अजिबात आपल्याला शरीराला विभूषित करायचं नाही, गंध लावायचा नाही, कुंकू लावायचा नाही, गळ्यात काय घालायचं नाही, गळ्यातलं काढा लागतं, कानातलं काढा लागतं, नाकातलं काढा लागतंय, कुंकू काढा लागतं, हातातल्या बांगड्या काढा लागत्या, पायातलं पैंजण काढा लागते, पायातल्या बोटाच्या हाते जोडवे काढा लागते, हे सर्व काढून ठेवा लागते. मग आता काय काय म्हणते, नवऱ्याचा कुंकू आहे ना, नवऱ्याचा कुंकू कसं काय काढावं. आता बघा आपले कसं, आपण महाराजे बुद्ध झालो का नाही, आपण महाराजे बुद्ध झालो आपण पाळतो का. दुसरे बघा, दुसरे धर्मांतर केलं ते बरोबर पाळ, कोणी ख्रिश्चन मध्ये गेलं ते बरोबर पालन करतात, कोणी ह्याच्या सर्व सर्व धर्म त्याच्या त्याच्याने, पण आपणच डुबली, आपणच दोन लागले लागतो, इकडं हिंदूचं बी इकडं बौद्धाचं बी, ते उपयोग नाही, एकीकडेच कुठंतरी राहायला पाहिजे. त्याच्यामुळे हे उपोषण एवढं सुंदर आहे, उपोषण जे पाळेल ते कधी दुर्गतीला जात नाही आणि त्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण होत्या उपोषणाने, हे लक्षात ठेवा. मग तुम्ही म्हणताल की आम्ही आता एक पौर्णिमा केली आता आम्हाला काहीच नाही, तो खाल्लं की रोप येत नाही, काही ना काही तुम्हाला कष्ट करावं लागल. वर्षभर तुम्ही बघा, वर्षभरात तुम्ही चार उपोषण करून बघा, दुसऱ्या वर्षी बघा तुमचं काय होतंय, तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदन, तुम्हाला आपत्ती विपत्ती संकट वगैरे सगळे दूर होते. याच्यासाठी उपोषण फार महत्वाचं आहे, उपोषणासारखं पुण्य नाही कुठलं, तरी उपोषण करायला पाहिजे. उपोषण करून मग हे आठ शील पालन केलं तर तुम्हाला पूर्ण उपवासाचा फायदा होईल, नाही पालन केलं तर निम्मच निम्मच पुण्य मिळेल. मग आपल्याला पूर्ण घ्यायचं की निम्म घ्यायचंय, काय निम्मच घ्यायचंय. आता हे गळ्यातलं घातलेलं का, आपल्या धर्मात नाही गळ्यात, गळ्यात काळं घालणं नाही आपल्या गळ्यात, काहीच नाही घालत. आपल्याला घालायचं तर एखादा लॉकेट घाला, लॉकेट मध्ये धम्मचक्र बरोबर धम्मचक्र घाला असं ते शुद्ध दिसतंय, पण हे काळं घालणं आपल्या धर्मात शोभत नाही. आता आणखीन एक नवीन खेळ आलेला बघा, काय सांगा तुम्हाला, आता ते पायात काळा द्वारा बांधायचे, पायात काळा द्वारा बांधता का नाही, ऐका तुझ्या पायात आहे का नाही, पायात काळा द्वारा का. तर म्हणले ते नजर, मी म्हणलं मी एक म्हणलेलो का बांधतो तो, तर म्हणले नजर नाही लागा म्हणलो. अरे बापरे, त्याच्यानंतर एक तो एक पोरगी तो अशी खेबडी बिबडी होती, तिला तर पाहतच कोणी काय नाही, तिच्या पायात काळा द्वारा. आता मी म्हणलो हिला कुणाची नजर लावा, हिला तर पाहू वाटत नाही, हिला कुणाची नजर लावा बघा. आता तुम्हाला काळच घालायचं, तुम्हाला काळं घालायचं ना, काळे नजर ना नाही लागा ना, पण तुमच्या जवळ काळं आहे ना, तुमचं काय तुम्हाला नजर नाही लागायचं, काळे केस तुमचे काळे नाहीत, केस आहेत का नाही काळे, केस काढून पुढं असं करा, म्हणजे तुम्हाला कुणाचीच नजर लागणार नाही, कशाला काय करायचं काळं घालायचं. तर काळं घालू नका तुम्ही, हे सगळं आपल्याला परिवर्तन करायचं, आपल्याला बुद्ध धर्माकडे यायचंय, बुद्ध धर्माचं पूर्ण पालन करायचंय, त्याच्यामुळं आपण आपल्यात बदल झाला पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो की धार्मिक त्यांनी उपोषण पाळा, शील पंचशील पाळा आणि धम्माच्या ह्याच्यात घ्या, धम्माच्या ह्याच्यात घेऊन फार मोठं तुम्ही फार सोबतीला तुम्ही. मी जसा भगवान त्याच्या विनाय सांगून वेळेनुसार सांगतो, भगवान त्यांनी जर सांगितलं की तुम्ही कुणीही तुम्ही कुणीही दुर्गतीला जाणार घ्या, हे लोक बी सुखी राहतात, पण लोक बी सुखी राहतात धर्माच्या नावाने. तुम्ही हे तुम्हाला सांगतो, हे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की जे बी त्रिरत्नाला शरण जाईल तो कधी दुर्गतीला जाणार नाही, सुगतीलाच नाही. याच्यामुळं आपण भगवान बुद्धाचे शील पालन करावे, अष्टशील पालन करावा, पंचशील पालन करावा, वाटलं तर दसशील बी पालन करता येईल तुम्हाला, की शिलाला फार महत्व आहे, शिलाचं पालन करा तुम्ही, फार मोठं कल्याण होतं शिलाचं पालन केल्याने. तर या ठिकाणी मी आमचे मोठे बंधूजी डॉक्टर माननीय इंदवंशी महाथेरू यांचा आज जन्मदिवस आहे, त्यांच्या जन्मदिनानिमित्त मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो, त्यांना कमीत कमी 100 वर्ष जे पुढं आयुष्य लाभावा अशी भगवान त्याच्या चरणी विनंती करतो. आणि माझं थोडक्यातलं दिलेलं प्रवचन संपवतो, साधू साधू साधू, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांची स्वस्थ मुक्ती हो. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ.
तम्मं नमामि, तम्म को नमन करता हूँ, संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।